सब्जेक्ट इंग्लिश स्टैंडर्ड 7 फोवेल स्टोरी द टू फ्रेंड्स एंड द बियर। लिसन केयरफुली। टू फ्रेंड्स वेयर ट्रेवलिंग टुगेदर थ्रू अ वुड व्हेन सडनली दे केम अक्रॉस अ बियर। द बियर सॉ द ट्रेवलर्स एंड रश आउट अपॉन देम। वन ऑफ द ट्रेवलर्स वॉज गुड at climbing trees without waiting for his friend. He catch hold of the branch of a nearby tree and hide himself among the leaves. The other did not know what to do. He had heard that bears do not bother with dead animals. So he threw himself flat down upon the ground with his face in the dust. The bear coming up to him put its muzzle close for his ears and snapped, but the man lay very quietly on the ground and did not even breathe. At last, with a groan, it shook it head and slouched off. Then the fellow in the tree came down to his comrade and laughing said, "What was it that Master Bruin whispered to you?" "He told me," said the other, never trust a friend who deserts you at a pinch." Read the story. Two friends were traveling together through a wood when suddenly they come across a bear. The bear saw the travelers and rushed out upon them. One of the travelers was good at climbing tree without waiting for his friend. He catch hold of the branch of a nearby tree and hide himself among the leaves. The other did not know what to do. He had heard that bears do not bother with dead animals. So he threw himself flat down upon the ground with his face in the dust. The bear coming up to him puts his muzzle close to his ear and snapped, but the man lay very quietly on the ground and did not even breathe. At last, with a groan, he shook its head and slouched off. Then the fellow in the tree came down to his comrade and laughing said, "What was it that Master Bruin whispered to you?" "He told me," said the other, "never trust a friend who deserts you at a pinch." Difficult word. Traveling. Traveling, suffer. Wood. Wood means jungle. Suddenly, tabarto. Bear, aswal. Rushed, halla karne. Rushed, हल्ला करने. वन ऑफ क्लाइंबिंग. क्लाइंबिंग मीन्स चढ़ने. लीव्स. लीव्स पानी. डेड DEAD डेड मृत. एनिमल्स प्राणी. डस्ट धूल माती. मझल. मझल जनावराचे तोंड. स्निप्ड एंड स्निप्ड हलवणे हुंगणे. क्वाइटली QUIETLY क्वाइटली शांतपणे. ब्रेथ. ब्रेथ हुंगणे. ब्रेथ हुंगणे.
शुक शुक इकड़े तिकड़े करने, कॉम्रेड कॉम्रेड मीन्स फ्रेंड मित्र, लाफिंग LAUGHING लाफिंग हंसने, मास्टर ब्रूइंग, नेम ऑफ ब्रेन नेम ऑफ बियर, विस्पर बातचीत करने सांगने, टोल्ड TOLD टोल्ड सांगने, नेवर कभी ही नहीं, ट्रस्ट विश्वास, डिजर्ट यू एट पिंच पिंच कठिन परिस्थिति संकट, पिंच PINCH पिंच कठिन परिस्थिति, नाउ इन दिस स्टोरी टू फ्रेंड्स वेर ट्रैवलिंग टुगेदर थ्रू अ वुड, दोन मित्र जंगलामधून प्रवास करत असतात, वेन सडनली दे कम अक्रॉस अ बियर तेवढ्यात त्यांच्या शेजारी एक अस्वल येतो, द बियर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश आउट अपॉन देम, अस्वल त्या दोघांना पाहतं आणि त्यांच्यावर हल्ला करतं, वन ऑफ द ट्रॅव्हल वॉज गुड ॲट क्लाइंबिंग ट्री त्यातल्या एका प्रवाशाला झाडावर चढायला चांगलं येत होतं, विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड मित्राची वाट न पाहता ही कॅच होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियर बाय ट्री तो झाडावर चढला, अँड ही हाईड HID हाईड म्हणजे लपणे, हिम सेल्फ अमॉंग द लिव्ज आणि झाडांच्या पानामध्ये लपून बसला, द अदर डीड नॉट नो व्हॉट टू डू दुसऱ्याला मात्र काही करावे ते कळेना, KNOW ज्ञान नसणे, ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बोथ विथ डेड ॲनिमल त्याला ऐकलेलं होतं की मेलेल्या प्राण्यांवर अस्वल कधीही हल्ला करत नाही, सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट म्हणून त्याने मरण्याचं सोंग घेण्याचं ठरवलं आणि तो जमिनीवर पालथा पडून आपलं तोंड मातीत मिसळले, द बियर कमिंग अप टू हिम अस्वल त्याच्याजवळ आलं, पुट हिट मजल त्याने आपले तोंड क्लोज हिज इयर कानापाशी नेलं त्याच्या काना प्रवासाच्या कानापाशी नेलं, अँड स्निप्ड आणि त्याने ते फुंगलं, बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली परंतु माणूस शांतपणे क्वाइटली म्हणजे शांतपणे ऑन द ग्राउंड अँड डीड नॉट इवन ब्रेथ शांतपणे पडून राहिला अजिबात हालचाल केली नाही, ॲट लास्ट विथ अ ग्रोल इट शूक हिज इट्स हेड अँड स्लॉचड ऑफ शेवटी त्याने त्याचं तोंड मुंडकं हलवलं आणि तो निघून गेला, देन द फिलो इन द ट्री कम डाऊन हिट्स हिज कॉम्प्रेड आणि तेव्हा त्याचा मित्र खाली आला आणि म्हणाला अँड लाफिंग सेड आणि हसत म्हणाला व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रूइन विस्पर टू यू त्याने विचारलं की बियर तुला काय म्हणाला हसत म्हणाला तुला बियर काय म्हणाला, ही टोल्ड मी सेड द अदर दुसरा प्रवासी जमिनीवर जो पडलेला होता तो म्हणाला नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डिझर्ट यू ॲट पिंच संकटात सोडून जाणाऱ्या किंवा संकटात मदत न करणाऱ्या मित्राची कधीही मैत्री करू नये असं मला त्याने सांगितलं, हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स हू रश्ड आउट हल्ला कुणी केला अपॉन द फ्रेंड्स मित्रांवर हल्ला कुणी केला टू द बियर where they at that time the traveling in a wood why did the other traveler lie with his why did the other traveler lie with his face in the dust the other traveler had heard two bears do not bother with dead animal so he threw himself flat down upon the ground with his face in the dust did the bear really whisper to the traveler no it didn't use the phrase be good
at something in your own sentence. Use the phrase be good at something in your one sentence. तुम्ही तुमच्या शब्दात वाक्य तयार करायचे बी गुड गुडचा वापर करून ही इज गुड ॲट स्टडीज ही इज गुड ॲट स्टडी दे आर गुड ॲट स्विमिंग धिस इज अ गुड गर्ल धिस इज अ गुड बॉय राम इज अ गुड गुड Find the sentence in which it is used in this story. Find the sentence in which it is used in this story. हा शब्द be good at something कुठं आलेला आहे तो तुम्ही शोधा. Second paragraph. One of the travelers was good at climbing trees. Good. One of the travelers was good at climbing tree. The moral of the story. Never trust a friend who desert you at pinch. संकटात सोडून जाणाऱ्या किंवा संकटात पाडणाऱ्या मित्राची कधीही मैत्री करायची नाही. This is the moral of the story. Thank you very much.